रिस्पिरेशन सेल रिस्पिरेशन म्हणू आपण याला बेटर वे सेल रिस्पिरेशन कारण रिस्पिरेशन आपली रेस्पायरेटरी सिस्टीम हा एक्सचेंज ऑफ गॅसेसशी संबंधित असलेली ती सिस्टीम आहे परंतु इथं सेल लेवलला होणारं रिस्पिरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे टर्म रिस्पिरेशन वॉज कॉइन्ड बाय डेट्रोचेट डेट्रोचेट नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला रिस्पिरेशन ही टर्म कॉइन केलेली आहे ही कॅटाबॉलिक रिॲक्शन आहे कारण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल फॉर्ममध्ये होतं म्हणून या प्रोसेसला कॅटाबॉलिक रिॲक्शन म्हणायचं हीट रिलीज होते एक्झोथर्मिक एक्झरगोनिक आहे आणि या प्रोसेसला जसं फोटोसिंथेसिसला एनर्जी ट्रॅपिंग म्हणतो आपण रिस्पिरेशनला एनर्जी रिलीजिंग प्रोसेस म्हणायचं या प्रोसेसमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होतं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल फॉर्ममध्ये केलं जातं आणि त्या दरम्यान जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते कारण एटीपी हा सिंपल फॉर्म आहे युजेबल फॉर्म आहे बायोलॉजिकल फॉर्म आहे एनर्जीचा त्यामुळं सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमना कॉन्स्टंट एनर्जीचा सप्लाय लागतो आणि एनर्जीबद्दल माहीत आहे एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म थर्मोडायनॅमिक्सचा लॉ माहीत आहे तुम्हाला आणि इथं फूडच्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये रिलीज होणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते आणि एटीपी हा सिंपल युजेबल बायोलॉजिकल फॉर्म आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑब्टेन एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी अँड युटिलाइज एटीपी एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी फॉर व्हेरियस लाईफ प्रोसेसेस सर्वजण एटीपीच्या फॉर्ममध्येच एनर्जी वापरतात कारण तो सिंपल फॉर्म आहे युजेबल फॉर्म आहे बायोलॉजिकल फॉर्म आहे द टर्म एटीपी वॉज कॉइन्ड बाय लोहमन आणि एटीपी सायकल चा स्टडी लिपमन नावाच्या सायंटिस्टनी केलेला आहे एटीपीचं स्ट्रक्चर कुठं कसं आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट कशानं बनला ॲडिनोसिन इथं एक पेंटोस शुगर आहे रायबोज या रायबोज नावाच्या या समजा हे रायबोज शुगर आहे या रायबोज नावाच्या शुगरला ॲडेनिन नावाचं नायट्रोजन बेस जोडलेलं आहे वेन ॲडेनिन इज अटॅच्ड टू पेंटोस शुगर रायबोज इट बिकम्स ॲडिनोसिन
आणि याला तिसऱ्या किंवा पाचव्या कार्बन ॲटमला फॉस्फेट जोडला जातो आपल्याला माहिती आहे. याला इथं तिसऱ्या कार्बन ॲटमला जर आपण गृहित धरू, इथं एक फॉस्फेट जोडला, एक फॉस्फेट जोडला तर याला आपण म्हणतो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, AMP. या पहिल्या फॉस्फेट बॉन्डमध्ये 3.4 किलो कॅलरी एनर्जी असते. जर या AMPला आणखी एक फॉस्फेट जोडला तर त्याचा बनणार ॲडिनोसिन डाय फॉस्फेट, याच्यामध्ये 7.3 to 7.5 किलो कॅलरी एनर्जी असते. आणि याला जर थर्ड फॉस्फेट बॉन्ड जोडला तर याचा बनतो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, त्यालाच आपण ATP म्हणतो, याच्यामध्ये 7.3 or 7.5 किलो कॅलरी एनर्जी असते. आणि हा तसा वीक बॉन्ड आहे, त्यामुळं ज्यावेळी ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एनर्जी लागणार त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे ATPचं ब्रेकडाऊन होऊन ADP+IP हो आणि 7.3 to 7.5 किलो कॅलरी एनर्जी बाहेर पडते. आणि ATP बनायचा असेल त्यावेळी ADP+IP+ एनर्जी इट फॉर्म्स ATP. तर ATPचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. मग तुम्हाला एखाद्या वेळी क्वेश्चन विचारला जाईल, टोटल एनर्जी प्रेझेंट इन ATP इज अबाउट 7.3 + 7.3 + 3.4, काय झालं, 7 × 2 = 14, 14 × 3 = 17 आणि 3 × 3 = 4 = 18 किलो कॅलरीज. टोटल एनर्जी इन ATP इज 18 किलो कॅलरी. आपण जी शुगर घेतो, शुगर इज अ जस्ट लाईक अ बँड बॅलन्स अँड ATP इज एनर्जी करन्सी ऑफ सेल. एनर्जीचं चलन आहे ATP, ज्याप्रमाणे भारतामध्ये रुपया हे चलन आहे त्याप्रमाणे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जीचं चलन कोणतं आहे तर ATP आहे. सो शुगर इज अ जस्ट लाईक अ बँक बॅलन्स अँड ATP इज एनर्जी करन्सी ऑफ सेल विच कॅन बी कॅश्ड ॲट एनी टाइम. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ATP. आता रिस्पिरेशन प्रोसेसमध्ये जी एनर्जी बाहेर पडते, एकतर हीटच्या फॉर्ममध्ये ती बाहेर पडत असते आणि दुसरी ATP बनवण्यासाठी वापरली जाते. जी एनर्जी बाहेर पडते, एक तर हीटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते आणि दुसरी ATP बनवण्यासाठी वापरली जाते. रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी अनेक टाईपचे सबस्ट्रेट यूज केले जातात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स,
proteins and organic acids. रिस्पिरेशन चा प्रोसेस मध्ये ज्यांचं ब्रेकडाऊन करायचं आहे ते सबस्ट्रेट अनेक टाइपचे यूज केले जातात. कार्बोहायड्रेट इज अ मोस्ट कॉमन सबस्ट्रेट यूज्ड फॉर रिस्पिरेशन. आता आपल्या बॉडी मध्ये कार्बोहायड्रेटचं रिस्पिरेशन सुरू असतं आणि जर आपण उपोषणाला बसलो तर जोपर्यंत कार्बोहायड्रेट आहे तोपर्यंत चिंता करायचा काही भाग नाही आहे. परंतु जर आपण आपलं उपोषण मागं नाही घेतलं, कार्बोहायड्रेट संपले बॉडी मधले, तर त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये रिझर्व फूड मटेरियल म्हणून फॅटचा स्टोरेज केलेला आहे. ते फॅट रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून काम करतं आणि फॅटचं डिग्रेडेशन सुरू राहतं सुरू राहतं सुरू राहतं सुरू राहतं सुरू राहतं. आणि ज्यावेळी स्टार्वेशन पिरियड असेल, उपासमारीचा काळ असेल, त्यावेळी कार्बोहायड्रेट आणि फॅट जर अवेलेबल झाले नाहीत रेस्पिरेशनसाठी, त्यावेळी प्रोटीनचा वापर रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये केला जातो आणि शेवटी शेवटी थोड्याफार प्रमाणात ऑर्गॅनिक ॲसिडचा वापर रिस्पिरेशनसाठी केला जातो. याचा अर्थ असा की उपोषणाला एखादा पर्सन बसलेला आहे, कार्बोहायड्रेट संपले, उपोषण मागं नाही घेतलं, फॅटचं डिग्रेडेशन सुरू झालं 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 झालं, उपोषण नाही मागं घेतलं, हळूहळू त्याची कंडिशन अतिशय नाजूक बनत चालली आणि त्यावेळी प्रोटीनचा वापर केला जातो. पण प्रोटीन तरी फार काळ वापरले जातील अशातला भाग नाही. नंतर मात्र एकतर त्याला उपोषण मागं घ्यावं लागेल, नसेल तर त्याच्या नातेवाईकांना सगळ्यांना निरोप द्यावा लागेल, नदी काठी या या ठिकाणी एवढ्या वाजता विधीसाठी या. पण बॉडीनं शेवटपर्यंत प्रयत्न सोडला का? नाही. पहिले कार्बोहायड्रेट जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही काळजी नाही, नंतर फॅटचं डिग्रेडेशन सुरू झालं, नंतर प्रोटीन, शेवटी ऑर्गॅनिक ॲसिड, या क्रमानं रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी सबस्ट्रेट यूज केले जातात. ब्लॅकमन काय म्हणतो? ब्लॅकमन कॉल्ड कार्बो रिस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड फॅट्स as a floating respiration. कार्बोहायड्रेट आणि फॅटच्या रिस्पिरेशनला ब्लॅकमन म्हणतो फ्लोटिंग रिस्पिरेशन. आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये जर प्रोटीन यूज केले जात असतील तर प्रोटीनच्या रिस्पिरेशनला ब्लॅकमन म्हणतो प्रोटोप्लाझ्मिक रिस्पिरेशन. सो ब्लॅकमन कॉल्ड रिस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन एज अ फ्लोटिंग रिस्पिरेशन अँड रिस्पिरेशन ऑफ प्रोटीन एज अ प्रोटोप्लाझ्मिक रिस्पिरेशन. प्रोटोप्लाझ्मिक रिस्पिरेशन म्हणतो. आता याच्यापैकी मोस्ट कॉमन सबस्ट्रेट रिस्पिरेशनसाठी कोणतं? तर कार्बोहायड्रेट आहे. पण कार्बोहायड्रेट सिंपल फॉर्ममध्ये असू शकतं, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड.
तर त्याच्यापैकी ग्लुकोज हे सर्वात कॉमन सबस्ट्रेट यूज केलं जातं. मग क्वेश्चन निर्माण होतो, वाय ग्लुकोज इज यूज्ड ॲज अ मोस्ट कॉमन रेस्पायरेटरी सबस्ट्रेट? बिकॉज इट इज इझिली डायजेस्टेड, इझिली ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन इज इझी, इझिली अवेलेबल अँड युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम. सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये इझिली अवेलेबल असणारं, रिस्पिरेशनसाठी अतिशय इझी असणारं असं हे सबस्ट्रेट आहे. ब्रेकडाऊन त्याचं इझिली होऊ शकतं असं हे रेस्पायरेटरी सबस्ट्रेट असल्यामुळं ग्लुकोजचा रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून कॉमनली यूज केला जातो. एक नंबरला ग्लुकोज, त्यानंतर फ्रक्टोज आणि कॉम्प्लेक्स शुगर असतील, समजा सुक्रोज. आपण केन शुगर घेतलेली आहे, साखर खाल्लेली आहे, तर आपण काय केलंय, सुक्रोज घेतली. मग सुक्रोजचं ब्रेकडाऊन अगोदर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कसं होणार आहे, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज मध्ये. आपण दूध घेतलेलं आहे, लॅक्टोज शुगर आहे, ग्लुकोज प्लस प्लस गॅलॅक्टोज मध्ये ब्रेकडाऊन होणार आहे. आपण स्टार्च नावाची शुगर घेतलेली आहे, भाकरी खाल्ली, रोटी खाल्ली, चपाती खाल्ली, भात खाल्ला, बटाटा खाल्लं, बगर खाल्ली किंवा आणखी काही काही काही, त्याच्यामधून स्टार्च मिळाला आहे, स्टार्चचं ब्रेकडाऊन माल्टोज, माल्टोजचं ब्रेकडाऊन होऊन पुन्हा ग्लुकोज. म्हणजे बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणतीही कॉम्प्लेक्स शुगर घेतली असली तरी शेवटी कन्वर्जन ग्लुकोज फ्रक्टोज अशा सिंपल शुगर मध्ये केलं जातं आणि ही शुगर मग बॉडीमध्ये सगळ्या सेलला पाठवली जाते आणि मोस्ट कॉमन रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे ग्लुकोज. त्यानंतर रिस्पिरेशनची प्रोसेस आणि कंबशनची प्रोसेस या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जसं आपण एखादं लाकूड जाळतो ती कंबशनची प्रोसेस आहे, मग रिस्पिरेशन प्रोसेस आणि कंबशन प्रोसेस यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? रिस्पिरेशनची प्रोसेस ही सेल्युलर लेवलला होत असते, सेलमध्ये होत असतं ना रिस्पिरेशन, आणि ही कशी आहे, नॉन सेल्युलर प्रोसेस आहे. रिस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये स्टेप वाईज एनर्जी रिलीज होते, हळूहळू हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप एनर्जी बाहेर पडते, बाहेर पडते, बाहेर पडते. कंबशन मध्ये नो स्टेप वाईज, एकदम एनर्जी बाहेर पडते. रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी एन्झाइम्स यूज केले जातात, इकडं एन्झाइमचा वापर नाही केला जात. रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळते, इथं फक्त हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळते. रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये फूडचं ब्रेकडाऊन होतं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होतं आणि CO2 आणि वॉटर तयार होणार आणि एनर्जी जी आहे ती एटीपीच्या फॉर्ममध्ये मिळणार. इकडं हीट एनर्जी यूज केली जाईल. लाकूड जाळायचं असेल तर ते पेटवलं पाहिजे की नाही? मग ते पेटवायचं आहे,
त्याला हीट एनर्जी वापरली जाते. आणि इथं CO2 बाहेर पडतोय आणि वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं. असे महत्त्वाचे डिफरन्स आहेत या कंबशनच्या प्रोसेसमध्ये आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये.